बावली रामकृष्ण हरी, मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांचे खूप सारे हार्दिक स्वागत करतो। आयुर्वेदात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी या आजही चपकन लागू पडत असतात। आयुर्वेदातील जे काही ग्रंथ असतात ते ग्रंथ आम्हाला दररोज अभ्यासावं लागतं, कारण वेगवेगळे उपचार मी लोकांना देत असतो। बऱ्याच लोकांचा असा एक प्रश्न असतो की कान दुखी आहे, तर कान दुखी कशामुळे होत असेल? कानातून स्त्राव येत आहे किंवा कानामध्ये आवाज येत आहे? अहो, कानाचे वेगवेगळे आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत। काही लोकांना अशी शंका वाटते की म्हणजे कानाचा आजाराचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे का, डोळ्याच्या विकाराचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे का, वेगवेगळ्या विकारांचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे का, असं बऱ्याच लोकांना कुतूहल वाटत असतं। तर कानाचे जवळजवळ 28 आजार आयुर्वेदात सांगितलेले आहेत। या आजारावरती जी काही चपकल अशी चिकित्सा आजही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, आमच्यासारखे बरेचसे वैद्यगण महाराष्ट्रातील देशातील हे चपकलपणे त्यावरती ट्रीटमेंट करत असतात आणि चांगल्या पद्धतीने लोकांना आराम पडत असतो। आता कसं असतं, कपरक्तादी दोष वाढले मग कसं असतं, वात वाढला मग त्याला दूषित करतो कपरक्ताला आणि मग ठणका होतात, वेदना होतात असंही दिसून येतं। पित्ताची उष्णता वाढली, जो काही कप असतो त्या कपाला सुकवलं जातं आणि मळ तयार होतो, तीही गोष्ट सांगतो तुम्हाला। डोक्यावरून आंघोळ केली तरी मग कानामध्ये पाणी गेलं तरी त्रास होतो। लोक कसे असतात बघा, आजही खेडेगावमध्ये नदीमध्ये डुंबतात, विहिरीमध्ये डुंबतात आणि डुंबलं की बऱ्याच लोकांना कानाचे विकार होत असतात, कानामधला पडदा किंवा कानातून स्त्राव येतो, कानातून सुसू सुसू असा आवाज येतो, वेगवेगळे विकार असतात। आता कानातून स्त्राव थोडासा येत आहे, तर यावरती काय उपाय योजना आहे हो, असेही बरेच प्रश्न बरेच लोक विचारत असतात। तर त्यांच्यासाठी एक जबरदस्त असा दोन घरगुती उपाय मी सांगत आहे। तत्पूर्वी तुम्हाला माझी छोटीशी विनंती आहे, आपण नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून गरजेपर्यंत शेअर करा। अजून तुम्हाला सांगतो, जे काही कानातले विकार असतात तर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांना दाखवावं की काय त्रास आहे, त्याचा सल्ला घ्या। त्यांच्या सल्ल्याने नंतर तुम्ही हा घरगुती उपाय करताय ना, तर एकदम बेस्ट, एकदम जबरदस्त तुम्हाला आराम पडून जाईल। उपाय सांगतो, साधा सोपा उपाय, कारण साधे सोपे सोपे घरगुती उपाय मी बऱ्याच लोकांना सांगत असतो। या साध्या सोपे सोपे उपायांचा बऱ्याच लोकांवरती चमत्कार पद्धतीने फायदा होत असतो। काय करायचं तुम्हाला सांगतो, शेळीचं दूध। होय, तुम्ही बरोबर ऐकलेले, शेळीचं दूध, शेळीचं दूध घ्या। त्याच्यामध्ये थोडं सैंदव टाकायचं, सैंदव। आपण बघा, आजकाल मिठाऐवजी सैंदवाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, हे लक्षण चांगलं लक्षण आहे। तर सैंदव थोडं टाकायचं आणि थोडंसं मिक्स करायचं आणि 2 ते 4 चमचे जर तुम्ही टाकताय तर किरकोळ कारणामुळे जर कर्णस्त्राव होत असेल तर त्याच्यावरती छान पद्धतीने आराम पडतो। परंतु जास्त काय त्रास असेल तुम्ही जवळच्या वैद्यांना किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवा, हेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर हा घरगुती उपाय आपण जवळच्या वैद्यांच्या सहाय्याने अवश्य करावा, जबरदस्त फायदा होत असतो। गुगुळ असते बघा, गुगुळ। आता तुम्ही बऱ्याच लोकांनी आयुर्वेदिक जर औषध घेतले असतील तर ऐकलं असेल, गोक्षुराधी गुगुळ, लाक्षादी गुगुळ, अशा वेगवेगळ्या गुगुळाच्या गोळ्या असतात। आम्ही गुगुळ शुद्ध करतो आणि ते शुद्ध गुगुळाचे सुद्धा बरेच फायदे आहेत। तर गुगुळ ते धुपासारखं करायचं आणि कानाशी ठेवायचं आणि त्याचं ते धुपकर्म करताय तर कानातील जी काही दुर्गंधी असते दुर्गंधी कमी होते, स्त्राव पण कमी होतो। साधा सोपा उपाय अवश्य करा, जबरदस्त फायदा होऊन जाईल। जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हा उपाय अवश्य करा। असे साधे साधे सोपे सोपे उपाय मी लोकांना करायला सांगतो आणि या साध्या साध्या सोप्या सोप्या उपायांचा बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा होतो। हजारो वर्षापूर्वी सांगितलेले घरगुती उपाय किंवा हजारो वर्षापूर्वी सांगितलेले औषधी उपाय आजही चपकन लागू पडतात। आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य आहे, आयुर्वेदाचं एक वेगळेपणच आहे। त्यामुळे आयुर्वेदातील जे काही घरगुती उपाय असतात, आयुर्वेदातील जे काही औषधी उपाय असतात, पुढच्या 500 वर्षानंतर सुद्धा ते आपल्या पुढच्या पिढीसाठी उपयोगाचे ठरणार आहेत, आपल्या पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरणार आहेत, त्यांच्या बऱ्याचशा आधारासाठी त्यांना त्याचा चांगला पद्धतीने फायदा होणार आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। अशाच प्रकारचे नवनवीन उपाय जाणून घ्यायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून गरजेपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी, तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।